नमस्कार मंडळी. 45व्या संगीत सम्राट खानसाहेब अल्लादिया खान संगीत समारोहात मी कविता जोशी तुम्हा सर्व उपस्थित रसिकांचं अत्यंत मनापासून स्वागत करते. म्हणजे या समारोहाचं यंदाचं हे 45वं वर्ष एखादं हातात घेतलेलं काम व्रत घेतल्यासारखं अव्याहतपणे 45 वर्ष करत राहणं ही सोपी गोष्ट निश्चित नाही, पण याची गरज होती. 1978 साली जेव्हा डी आर खडकेंनी हा समारोह सुरू केला त्यावेळीही होती आणि आज 45 वर्षानंतरही आहे, कारण तानसेन हा कानसेनाशिवाय अपूर्ण आहे, कलाकार हा रसिकजनांशिवाय अपूर्ण आहे आणि कलाकार आणि रसिकांना जोडणारा दुवा म्हणजेच संगीत सम्राट खानसाहेब अल्लादिया खान संगीत समारोह. एक उत्तम तानसेन तयार होण्यासाठी त्याच्या कानावर गळ्यावर संगीताचे संस्कार व्हावे लागतात, तसाच उत्तम कानसेन तयार होण्यासाठी त्याच्याही कानावर मनावर संगीताचे संस्कार व्हावे लागतात. कुठली कला वृद्धिंगत होण्यासाठी, चिरकाळ टिकून राहण्यासाठी समाजाचं रसिक मन जिवंत ठेवण्याची नितांत आवश्यकता असते. कलेचे संस्कार करून गुरुजनांनी उत्तमोत्तम कलाकार घडवत राहणं हे जितकं महत्त्वाचं, तितकंच रसिकत्वाचे संस्कार करून चोखंदळ रसिक निर्माण करत राहण्याचं कार्यही मोठं, आणि हेच काम गेली 4 दशकांहूनही अधिक काळ डी आर खडके प्रतिष्ठान नेटाने करत आहे. हे शिवधनुष्य पेलताना अनेक घटकांचं योगदान लाभलेलं असलं तरी त्यात रसिकांचं पाठबळ बहुमूल्य, कारण हे जर या समारोहाला लाभलं नसतं तर हे शिवधनुष्य पेलणं अवघड होतं. त्यासाठी तुम्हा सगळ्या रसिकांचं मनापासून धन्यवाद देते. इथे उपस्थित सर्व मान्यवरांना आणि गुरुजनांना वंदन करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. कार्यक्रमाची सुरुवात मुग्धा वैशंपायनीच्या गाण्याने आपण करणार आहोत. मुग्धा, मी विनंती करते प्रथेप्रमाणे खासाहेबांच्या तसबिरीला हार घालून आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. मंडळी, 2008 साली झी टी व्हीच्या सारेगामप लिटिल चॅम्प्समधून एक चिमुरडी लिटिल मॉनिटर आपल्या सगळ्यांच्या घराघरात पोचली आणि आपल्या सगळ्यांच्या अगदी परिचयाची झाली. तेव्हापासून आतापर्यंत आपल्या डोळ्यादेखत लहानाची मोठी झाली. खरं तर तंत्रज्ञानाच्या उसळत्या आणि वेगवान लाटेवर स्वार झालेली ही पिढी, त्या लाटेबरोबरच भरकटत जाणारी, वाटेल तिथे फेकली जाणारी आणि या साऱ्याचीही तमा न बाळगणारी ही पिढी, पण असं असूनही या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी मुग्धा मात्र जमिनीवर पाय असणारी, अभिजात संगीताचा हात न सोडणारी, संगीताचं बाजारीकरण झालेल्या आजच्या युगात संगीताचे इतर प्रकार अधिक प्रसिद्धी, यश आणि लोकप्रियता मिळवून देणारे असले तरी शास्त्रीय संगीतात असलेल्या आपल्या मुळांना घट्ट धरून ठेवणारी. मुग्धाचा सध्याचं शिक्षण विदुषी शुभदा पराडकर यांच्याकडे चालू आहे. नुकतंच तिने आणि विदुषी शुभदा पराडकर इकडे उपस्थित आहेत, मी तुमचं स्वागत करते. नुकतंच मुग्धाने मुंबई विद्यापीठाच्या भारतीय शास्त्रीय संगीताच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण मिळवून सुवर्ण पदक प्राप्त केलं आहे. मुग्धा, त्यासाठी तुझं अभिनंदन. तिच्या नावावर अनेक पुरस्कार आहेत, त्याच्यातले काहींची नावं मी तुम्हाला सांगते. ही लिस्ट खूप मोठी आहे. खरं तर 2016 साली भारत गायन समाज पुणे यांच्यातर्फे मिळालेला पुरस्कार, 2017 साली शास्त्रीय संगीतासाठी मिळालेला माणिक वर्मा पुरस्कार, 2018 साली षण्मुखानंद संगीत सभा सायन यांच्यातर्फे मिळालेला षण्मुख संगीत शिरोमणी पुरस्कार, वसंतराव देशपांडे मेमोरियल फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे मिळालेला वसंतराव देशपांडे यूथ अवॉर्ड, झी24 तासचा नवोन्मेष सन्मान जो 2019 साली मिळाला, त्या व्यतिरिक्त CCRT ची शिष्यवृत्तीही मुग्धाला प्राप्त आहे. अनेक म्युझिक अल्बम्स, मालिका आणि फिल्म्समधून आपण तिचा आवाज ऐकतोय देशभरात. देशातच नव्हे तर विदेशातही, USA, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, दुबई, अबुधाबी यासारख्या ठिकाणीही तिने आपली कला सादर केली आहे. मी मुग्धाला विनंती करते की तिने तिचं सादरीकरण सुरू करावं.
मुग्धाला तबला साथ करतायत श्री मंदार पुराणिक. मंदारजींचं प्राथमिक शिक्षण त्यांचे वडील श्री मनोहर पुराणिक यांच्याकडे, तसंच वामनराव उर्फ भाऊसाहेब गोखले यांच्याकडे झालं आणि गेली अनेक वर्षं ते पंडित ओंकार गुलवडी यांच्याकडून शिक्षण घेत आहेत. अनेक नवोदित आणि मान्यवरांना त्यांनी तबला साथ केलेली आहे. आज संवादिनी साथीला आहेत श्री मकरंद कुंडले. त्यांचं प्राथमिक शिक्षण त्यांचे वडील श्री माधव कुंडले यांच्याकडे झालं. त्यानंतर निर्मला गोपटे, भालचंद्र पेंढारकर, डॉक्टर अशोक रानडे आणि अरविंद पिळगावकर यासारख्या मान्यवरांकडनं त्यांनी शिक्षण घेतलंय. गेली 20 वर्ष ते संवादिनी साथ करतायत. त्यांनीही अनेक होतकरू कलाकार आणि मान्यवर यांना संवादिनी साथ केलेली आहे. दोघांचंही स्वागत करते आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मुग्धाला विनंती करते. तुम्ही जितके उत्साही आहात तेवढीच मी पण उत्साही आहे. क्षमा करा. तानपुरा साथीला दिव्या रत्ना आणि दातार. आता मात्र खरंच कार्यक्रमाला सुरुवात करूया. उपस्थित सर्व रसिकांना आणि गुरुजनांना, शुभदाताईंना खूप मनापासून नमस्कार करते. आज खरंच खूप छान वाटतं आहे, कारण आपण प्रत्येकजण एखाद्या छान म्हणजे कलाकार प्रत्येक खूप छान संगीत महोत्सवामध्ये आपलं सादरीकरण करता यावं यासाठी खूप मेहनत प्रयत्न करत असतो आणि आज मला ती संधी मिळते याचा खूप आनंद होतो आहे. त्याबद्दल सुरेश काकांचे खूप मनापासून आभार मानते. सुरुवातीला राग कोमल ऋषभ आसावरी सादर करते आहे. यामध्ये दोन्हीही बंदिशी माझ्या गुरु शुभदाताईंच्या आहेत. बडाख्याल झुमरामध्ये आहे आणि द्रुतबंदिश तिनतालमध्ये आहे. प्रयत्न करते राग कोमल ऋषभ आसावरी. धन्यवाद. Yeah.
Hey.
दुख की सलामत रहे सलामत
सलाम जीवन आनंदमय सलाम द सलाम द सलाम द सलाम करे रे जीवन आनंदमय सलाम द सलाम द सलाम द सलाम करे सलाम द सलाम सलाम तू जीवन आनंदमय दुख की घड़ी न आवे कब सलाम हे सलाम सलाम तेरे दो सलाम तेरे तुझे वन आनंदमय दुगरी घरे नावे कब सलाम सलाम तेरे दो जीवन आनंदमय दुख की घड़ी न आवे कब सलाम तेरे सलाम तेरे तुझे वन सलाम तेरे तुझे वन आनंद दुख के घर न आवे कब सलाम तेरे सलाम तेरे सलाम तेरे Yeah.
सलामत रहे दो जीवन आनंद मय सलामत रहे सलामत रहे तू सलामत रहे तू सलामत रहे दो जीवना
Ah
की कर रे नित साधना, सुर लय की कर रे नित गुनी गाने कहलाए बावरे, गुनी गाने कहलाए बावरे, ना
यानंतर थोडा वेळ राग नटभैरव सादर करायचा प्रयत्न करते. मध्यलय रूपक आणि पुढे तीन ताल. द्रुतबंदीश माझ्या गुरूंचे गुरु म्हणजे शुभदादांच्याचे गुरु पंडित बबनराव हळदणकर यांची आहे. दोन्ही बंदिशी बबनरावांच्या. ओके. Yeah.
रे रे भोर भ
फुलना किसे जसिंगार कर
कर कर धर बिठाऊ गी प्रीतम घर आए मोर प्रीतम घर आए मोर फुलना के शेष सिवार कर कर धर बिठा आऊ गी प्रीतम घर पिया घर आए रियाली रस भर पाऊंगी प्रीतम घर आ सगरी रैन खाड़ी कब से तकतहू सगरी रैन खाड़ी कब से तकतहू पलकन मिटत पिया घर आए रियाली रस भर पाऊंगी प्रीतम घर आए मोरे प्रीतम घर आए प्रीतम घर आए प्रीतम प्रीतम घर आए प्रीतम प्रीतम घर आए प्रीतम प्रीतम घर आए प्रीतम घर आए सरे ग म म ग रे ग म प द न प द न म प म म ग रे स प्रीतम सरे 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 द सा नि द प म ग ब्रीदा मगर आ आ
सिंगार कर घर बिहारे प्रीतम घर आए मोर प्रीतम घर आए प्रीतम घर आए प्रीतम घर आए से भूल गए वो
जाने अब जग गाज बाजे मुरली आबाजे रे बाजे रे मुरली आबाजे रे बाजे रे मुरली आबाजे धर धरे मोहन मुरली पर अधर धरे मोहन मुरली पर होठ पे माया बिरा क्या बात है मुग्धा, ग्वालियर आणि आग्रा घराणी घराण्याच्या गायकीचं अतिशय सुंदर सादरीकरण मुग्धाने आता आपल्यासमोर केलं. मुग्धाचा सत्कार तिच्या गुरुजी विदुषी शुभदाताई पराडकर यांनी करावा असा मी शुभदाताईंना विनंती करते. मकरंद कुंडले यांचाही सत्कार शुभदाताईंनी करावा. श्री मंदार पुराणिक त्यानंतर तानपुरा साथ करणाऱ्या दिव्या रत्ना आणि सानिका दातार धन्यवाद शुभदाताई. आय रिमेंबर वेन आय वॉज मेकिंग फिल्म्स लॉट ऑफ यंग बॉयज अँड गर्ल्स यूज टू कम टू माय ऑफिस टू आस्क फॉर वर्क. दॅट टाइम देर वॉज नो स्कूल इन मुंबई. आय थॉट ऑफ अन आयडिया टू ओपन ए फिल्म इन्स्टिट्यूट इन ऑल आस्पेक्ट ऑफ सिनेमा अँड मीडिया. आय एम ग्लॅड दॅट आय कुड फुलफिल माय ड्रीम of having this international film institute like Whistling Woods International in Mumbai. Whistling Woods and the efforts and endeavors taken by Subhash Ghai and his family have truly been exceptionally fruitful. Institutions like Whistling Woods help educate people so that they are able to join that workforce and add that wisdom and add that experience.
our students today. They understand what is happening in the industry, and at the same time, they know what is that field that they would like to create a niche in. An animation program associated with a film school gives the students a huge advantage in learning about film production methodology. The kind of good students they are producing, the kind of courses they have, augurs really well for not just the film industry, in various other industries. Whistling Woods has actually so many different departments I didn't realize until I came here. Visual effects, VR, and stuff that actually I would like to come and learn as well myself. Over here, along with various elements of films, if you are able to connect music also, I think it's a great endeavor. To know that a facility like this exists in India, it's a matter of pride for all of us. Within 12 years to have Select itself accept that Whistling Woods is up there with the very, very best. Probably the most preeminent educational institution in this industry. It is this institute that has put you on the pedestal. I'm delighted by the fact that Whistling Woods as an institution has concentrated its energies, its resources in building a future generation of our cinema.